राष्ट्रपतींना असणारे कायदेविषयक अधिकार समजावून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट ही समजावून घ्यावी लागेल की जर संसदेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक संमत केलेले आहे आणि ते विधेयक राष्ट्रपतींकडं पुढच्या संमतीसाठी पाठवलेलं आहे, म्हणजे थोडक्यात काय तर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक संमत केलेलं आहे आणि ते राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. तर यावर निर्णय घेण्याचे अधिकार जे राष्ट्रपतींना असतात, तर ते कोणते अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतात? विधेयक संमत केलेलं आहे, ते विधेयक पुढच्या संमतीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे, अशा प्रकारे राष्ट्रपतींकडे हे विधेयक आल्यानंतर राष्ट्रपतींना कोणते अधिकार असतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. असं विधेयक ज्यावेळी राष्ट्रपतींकडे सादर केलं जातं त्यावेळी राष्ट्रपती विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा राष्ट्रपती विधेयक